तीन दिवसांपासून सुरू असलेल्या गडकोट मोहिमेची किल्ले रायगडाच्या पायथ्याशी सांगता झाली. या मोहिमेमध्ये हजारो तरुणांनी सहभाग घेतला होता. शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे गुरुजींच्या हस्ते आणि नेतृत्वाखाली याचं उद्घाटन झालं. दरवर्षी अशा प्रकारची धारातीर्थ यात्रा काढण्यात येते. यावर्षी देखील तरुणांना मोठ्या प्रमाणात हजेरी लावण्यात आली होती. तीन दिवसांपूर्वी प्रतापगडावरून या यात्रेला सुरुवात करण्यात आली होती. यावेळी प्रत्येक किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांची शौर्यगाथा सांगितली जाते. किल्ले रायरेश्वराच्या धारातीर्थ यात्रेची सांगता झालेली आहे आणि विशेष म्हणजे या यात्रेदरम्यान प्रत्येक किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांच्या यशोगाथा शौर्यगाथा ह्या सांगितल्या जातात. तीन दिवसांपूर्वी प्रतापगडावरून या यात्रेला सुरुवात झाली. संभाजी भिडे गुरुजींच्या नेतृत्वात हजारो तरुणांनी या यात्रेमध्ये सहभाग घेतला होता आणि यावर्षीच्या इतर वर्षींच्या तुलनेमध्ये यावर्षी देखील तरुणांनी मोठ्या प्रमाणात इथे हजेरी लावली होती. नक्कीच महाराजांच्या पराक्रमांचा उजाळा देणारा हा उपक्रम असं म्हणावा लागेल.